स्टेट बँक चौक यवतमाळ या ठिकाणी अनोळखी इसमाने केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झालाय। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये गुंड प्रवृत्ती आणि गँगवार करणाऱ्यांचा आतंक माजलाय। ही घटना बुधवारी रात्री 8:30 दरम्यान घडली आहे। करण परोपटे राहणार चांदोरे नगर असे मृताचे नाव असून वाळू घाटाच्या वादामुळे ही घटना घडल्याची चर्चा ही यवतमाळ मध्ये होती आहे। सदर घटनेची माहिती मिळताच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीसकर आणि यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप सिरसकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून आरोपी कोण आहे हे नेमके कळू शकले नाहीये। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स ही दिल्यात। भर दिवसा यवतमाळ शहरामध्ये मध्यवस्थेत गोळीबार करून खून झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ।